सोयाबीनवरचं जे आहे तर बुरशीजन्य रोगाचा हा प्रादुर्भाव कोड मधातून जी आहे ती अर्ध्यातूनच तुटून निघालेला, अशा प्रकारची पांढरी बुरशी जी आहे ती ह्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि खोड पूर्ण डॅमेज झाल्यामुळं इकडं पुन्हा नंतर त्याला अन्नद्रव्य जे काही ते नाही पोचू शकलं. पण खाली जर बघितलं आपण खूप चांगली ग्रोथ आहे, मुळ्यांवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये रायझोबियमचे जे आहेत ते जपानिकमच्या गाठी.